कल्याणमध्ये ठाकरे गटात मोठा ट्विस्ट आलाय. लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर आणि माजी महापौर रमेश जाधव दोघांचाही उमेदवारी अर्ज वैध ठरलाय. त्यामुळे आता एबी फॉर्म कुणाला जाणार आणि लोकसभा कोण लढवणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते हजर होते. तर ऐनवेळी अर्ज बाद झाल्यावर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरेंनी माजी महापौर रमेश जाधव यांनाही उमेदवारी अर्ज भरायला सांगितलं होतं. अर्ज छाननी दोघांचेही अर्ज वैध ठरले. आता उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच ठरवणार असल्याचं रमेश जाधव म्हणालेत. तर पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्यानं ठाकरे पक्षाकडून दोन फॉर्म भरण्यात आले असा टोला शिंदे गटानं लावला. आज छाननी होती, या छाननीत देखील माझा अर्ज वैध ठरलाय. आणि सकाळी देखील अनिल परब आमचे शिवसेना नेते त्यांचा दोन फोन आला. संध्याकाळी उद्धव साहेब आज कोकण दौऱ्यावर आहेत, आज संध्याकाळी आल्यावर ते या अर्जावर निर्णय घेतील. पक्षप्रमुख जे ठरवतील ते शिवसेनेची जी भूमिका आहे मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ती भूमिका मान्य असेल.